बुधवार पेठ परिसरातील सम्राट चौक येथे ड्रेनेज लाईन तुंबल्याने नागरिक हैरान तर महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष। बुधवार पेठ परिसरातील सम्राट चौक इथं सकाळपासूनच ड्रेनेज लाईन तुंबल्याने ड्रेनेजचं घाण पाणी रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वाहत होतं। यामुळे नागरिकांना येण्याजाण्याकरता मोठ्या प्रमाणात त्रास होत होता। तसंच या भागातील आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना ड्रेनेजच्या पाण्याच्या दुर्गंधीमुळे नाहक त्रासास सामोरं जावं लागत होतं। दरम्यान सकाळपासून पाणी वाहत आहे तरीही सोलापूर महानगरपालिकेचा एकही कर्मचारी अथवा अधिकारी इथं आला नाही। सोलापूर महानगरपालिकेचं इकडे दुर्लक्ष झालं आहे। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे गटनेते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी भेट दिली। सोलापूर शहरातील सम्राट चौक परिसरामध्ये आज सकाळपासूनच नागरिकांना फार मोठा त्रास होत आहे। आज पिण्याच्या पाण्याचा दिवस आज सम्राट चौक बुधवारपेठ परिसरामधील नागरिकांसाठी पाण्याचा दिवस आज महापालिकेने नव्हता, परंतु आजच मोठ्या प्रमाणामध्ये ड्रेनेजची लाईन फुटल्यामुळं आज प्रचंड नदीसारखं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे। प्रचंड पाणी ड्रेनेजचं वाहत आहे, परंतु महापालिकेचा एकही सुद्धा सक्षम अधिकारी या ठिकाणी आलेला नाही। या गोष्टीचा मी या भागाचा नगरसेवक म्हणून या ठिकाणी जाहीर निषेध करेन। यावेळी तात्काळ या विभागाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना हे काम मार्गी लावण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या।